नमस्कार मित्रांनो तुमची स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालेले आहे आणि नवीन वर्षात आपल्याकडून काही चुका होणार नाही याची प्रत्येक माणूस काळजी घेत असतो माहितीच आहे की दोन हजार वीस आपल्या सगळ्यांवर कसे गेलेले आहे म्हणून दोन हजार एकवीसमध्ये काही चुका तुम्ही करू नका जसं संध्याकाळी कधीही हे तीन कामे अजिबात करायला नाही पाहिजे याने स्वामी समर्थ महाराज नाराज होतात आणि लक्ष्मी माता आपली साथ सोडून निघून जाते आणि या सगळ्यांमुळे आपल्या घरात गरीबी दरिद्री येत असते संध्याकाळी मानले जाते की देवता आपल्या घरात प्रवेश करतात म्हणून सांगतात ना की आपले प्रवेशद्वार खिडक्या सगळं काही संध्याकाळच्या वेळेस उघडे ठेवावे आपण दिवाबत्ती करतो दिवे लावतो तर यावेळेस कधीही हे तीन कामे तुम्ही चुकून सुद्धा करू नका आता हे तीन कामे कोणते आहेत तर याच्यातले पहिले काम आहे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू आपल्या घरात मारू नका म्हणजे संध्याकाळची वेळ कोणती असते जेव्हा आपण देवपूजा करतो सात ते आठ किंवा सहा ते आठ हे एक दोन तास संध्याकाळची वेळ समजली जाते म्हणून यावेळेस झाडू चुकूनसुद्धा घरात मारू नका एकतर तुम्ही आठ वाजेनंतर रात्री झाडू मारू शकतात किंवा सहा वाजेच्या आधीच तुम्ही झाडू मारून घ्यावी तर मित्रांनो झाडू तुम्ही संध्याकाळी मारू नका दुसरे काम आहे ते म्हणजे संध्याकाळी कोणीही चुकूनसुद्धा झोपू नका बरेचसे लोक थकून कामावरून येत असतात पाच सहा वाजता घरी येत असतात आणि थोडासा आराम करतात ते तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस चुकूनसुद्धा झोपू नका जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि घरातले एक सदस्यसुद्धा झोपलेला असतो तेव्हा ती नाराज होते आणि घरातून निघून जाते म्हणून तुम्ही चुकूनसुद्धा घरात संध्याकाळच्या वेळेस झोपू नका मित्रांनो तिसरे काम आहे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सहा सात किंवा आठ वाजेच्या दरम्यान कोणालाही पैसे उधार देऊ नका पैशाचे व्यवहार सुद्धा करू नका एकतर रात्री करा किंवा संध्याकाळ होण्याच्या आधी करा किंवा दुसऱ्या दिवशी करा पण संध्याकाळच्या वेळेस कोणालाही पैसा उधार देऊ नका किंवा व्यवहार सुद्धा करू नका असं मानलं जातं की संध्याकाळच्या वेळेस आपल्या हातातून लक्ष्मी गेलेली चांगली नसते म्हणून मित्रांनो हे तीन कामे तुम्हीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस सुद्धा करू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद